सांताक्रूज इथल्या मुक्तानंद पार्क इथं तरुणाला मारहाण करण्यात आलेल्या व्हिडिओ समोर आलाय. मारहाणीत काही दिवसांपूर्वी सैजाद खान याचा मृत्यू झालाय. चोर म्हणून पार्कमधील कर्मचाऱ्यांकडनं त्याला मारहाण करण्यात आली होती. मुकादमाच्या सांगण्यावरनं मारहाण करण्यात आली होती. मुकादमाला पोलिसांनी अजूनही ताब्यात मात्र घेतलेलं नाही. आणि पुन्हा एकदा वळूयात सुपरफास्ट घडामोडींकडे. 10वी आणि 12वीच्या परीक्षेसाठी खासगीरित्या म्हणजेच फॉर्म 17 भरून नाव नोंदणी करण्यासाठी 11 जानेवारीपासून अर्ज करता येतील. ही मुदत 25 जानेवारीपर्यंत असेल. हे अर्ज ऑनलाईन भरावे लागणार आहेत. अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन शुल्क भरल्याची पावती तसंच मूळ कागदपत्र संबंधित शाळेत किंवा कनिष्ठ महाविद्यालयात जमा करायची. नियम पाळून नववर्षाचं स्वागत करा असं आवाहन मुंबई महानगरपालिकेनं केलं असतानाही सार्वजनिक ठिकाणी 31 साजरा करताना विना मास्क फिरणाऱ्या 13,179 जणांवरती कारवाई करण्यात आली. नववर्षाच्या पूर्वसंध्येला केलेल्या कारवाईत 26,35,800 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. 20 एप्रिलपासून पालिकेनं केलेल्या कारवाईत आतापर्यंत 18 लाखांपेक्षा जास्त दंड वसूल करण्यात आलाय. तब्बल 10 महिन्यानंतर पुण्यात लावणीचा फड रंगणार आहे. पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात माया खुटेगावकर आणि कलावंत अहो नादच खुळा हा अस्सल लावण्यांचा पक्कड कार्यक्रम सादर करण्यात येतोय. कोरोनामुळे शहरातील सांस्कृतिक कार्यक्रम बंद होते. आज दुपारी 12:30 बालगंधर्व रंगमंदिरात ढोलकीची थाप आणि भुंगरांच्या नादाची जुगलबंदी रंगलेली पाहायला मिळाली. भिवंडीतल्या साईबाबा मंदिर टेमघर ते कल्याण नाका परिसरातील उड्डाणपुलाचा नामकरण आणि लोकार्पण सोहळा पार पडला. महापौर प्रतिभा विलास पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. या पुलामुळे वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास मदत होणार आहे. 2.5 किलोमीटर लांबीच्या या पुलाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे उड्डाणपूल असं नाव देण्यात आलंय. भिवंडीत मलनिस्सारण प्रकल्पासाठी खोदलेल्या खड्ड्यात साठलेल्या पाण्यात बुडून एका 3 वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाला तर एक 5 वर्षांचा मुलगा थोडक्यात बचावला. गौसिया आरिफ शेख असं या चिमुकलीचं नाव आहे. खेळताना ती त्या खड्ड्यात पडली. मुलगी पाण्यात पडल्याचं कळताच शेजारी काम करणाऱ्या कामगारांनी तातडीनं तिला बाहेर काढून नजीकच्या दवाखान्यात दाखल केलं. मात्र तिथं तिला मृत घोषित करण्यात आलं. नागरिकांनी इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालय परिसरात गोंधळ घातलाय. महाराष्ट्राच्या सीमेलगत असलेल्या डांग जिल्ह्यातल्या वघई तालुक्यात एक भीषण अपघात झालाय. अचानक लोकांना या ठिकाणी दुधाची नदी वाहताना पाहायला मिळाली. कारण या ठिकाणी दुधाचा टँकर पलटी झाला होता. उमरा खाडीत हा दुधाचा टँकर पलटी झाला असून चालक क्लीनरला किरकोळ दुखापत झाली आहे. दुधाची नदी पाहून गावकऱ्यांना अचानक धक्काच बसल्याचं चित्र डांगमध्ये बघायला मिळालं.